आपल्या खंडोबा देवस्थान यात्रा आपली चंपाषष्ठी यात्रा महोत्सव दिनांक 19/11/2022 रोजी येळकोट येळकोट जय मल्हार या गजराने घोषाने आपले भाविक लोक या ठिकाणी आलेले आहे आणि सकाळी आपले मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महाआरतीचा सोहळा पार पडलेला आहे आणि लाखो भाविक या यात्रेकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि अतिशय उत्साहामध्ये हा चंपाषष्ठी उत्सव आनंदात साजरा झालेला आहे आणि ह्या सातत्याने हा कार्यक्रम 3 दिवस 1/12 पर्यंत राहणार आहे आणि याच्या येणारे पुढचे रविवार 4/11/18/25 हे सातत्याने या ठिकाणी गर्दीचं स्वरूप आपल्याला पाहायस मिळणार आहे. अतिशय जनतेमध्ये भाविकामध्ये उत्साह आहे. त्या पाऊस पाणी चांगला असल्यामुळे गेल्या वर्षी कोरोनामुळे 2 वर्ष आपली यात्रा भरू शकली नाही आणि ग्रामीण आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येऊ शकले नाही. यावर्षी चांगले दिवस असल्यामुळे उत्साहामध्ये या ठिकाणी 2 वर्षापूर्वी कोरोना होता त्यामुळं भाविक येत नव्हते पण आता कोरोना संपलेला आहे आणि गर्दी होणार आहे तर आपण भक्तांसाठी काय सोय सुविधा किंवा व्यवस्था केलेली आहे? हां, याच्यामध्ये आमच्या देवस्थान तर्फे आम्ही भाविक येणाऱ्या भाविकांना सुख सोयी आणि त्यांना दर्शन सुलभतेने कसे होईल या दृष्टिकोनातून आमच्याकडनं उपाययोजना केलेल्या आहे. आपले रोडचे कामं केलेले आहे, त्याप्रमाणे लाईटची व्यवस्था या ठिकाणी चोख ठेवलेली आहे, त्याप्रमाणे त्यांना इथं फिरते रुग्णालय ठेवलेले आहे, त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स देखील ठेवलेले आहे, फायर फायटरची गाडी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आरोग्य केंद्र ठेवलेले आहे आणि येणाऱ्या जे वयोवृद्ध लोकांना भाविकांना इथं राहण्याची देखील सुव्यवस्था केलेली आहे या आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे गावातील स्वयंसेवक देखील या ठिकाणी कार्यरत आहे आणि ते काम करत आहेत. भाविकांना काय आवाहन करू इच्छिता? भाविकांना एवढंच आवाहन करू शकतो की आपण शांततेत दर्शन घ्या आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देऊन आपण आपल्या या आराध्य देवाचं जर दर्शन घेऊन आपल्या घरी परत जा. येळकोट जय मल्हार. आज श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान सातारा गाव संभाजीनगर येथे चंपाषष्ठीनिमित्त यात्रेला सुरुवात झालेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आज सकाळपासूनच आपल्या श्री खंडोबा रायाची पालखी सोहळा पार पडला आणि आता भाविकांची गर्दी खूप वाढलेली आहे आणि खंडोबा देवस्थानतर्फे अतिशय अशी चांगली सुविधा ठेवलेली आहे. आरोग्य कॅम्प असो, रक्तदान शिबिर असो, अजून महाप्रसादाचा
वांगा भरीतचा कार्यक्रम असो असा चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व गावकऱ्यांनी आणि भाविक भक्तांनी या यात्रेला कुठेही गालबोट न लागता ही यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी सगळ्यांना विनंती करतो. माझं नाव काकासाहेब डकले, सातारा संभाजीनगर.